आवाज हर भारतीय की बीके टाइम्स न्यूज। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आयकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट। भुसावल येथील अठवाळे बाजारातील जव्हार डेअरी जवळ असलेले श्री हनुमान मंदिर शहरातील गंगाराम प्लॉट मधील रहिवासी तथा भारतीय महाक्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जनार्दन लोखंडे यांनी स्वतः खर्चाने 14,000 रुपयांची घंटा यंत्र भाविकांसाठी मंदिरात अर्पण केले आहे। यामुळे भाविकांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाला असल्याचे दिसून आले। प्राचीन काळापासून अठवाळे बाजारात श्री हनुमान मंदिर आहे। काही महिन्यापूर्वी मंदिराच्या जाणारा द्वार करण्यात आला आहे। भाविकां नवसाला पावणारे हे हनुमानाचे मंदिर असून आपल्या मनातील सर्व इच्छा या ठिकाणी पूर्ण होत असल्याची भाविकांमध्ये श्रद्धा आहे। मंदिरात दररोज सकाळी व संध्याकाळी पूजा अर्चा केले जात आहे। श्री हनुमान जयंतीच्या दिवशी या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। या मंदिराची देखभाल भारतीय महाक्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल लोखंडे व त्यांचे सुपुत्र हरीश लोखंडे यांच्याकडून केली जात आहे। भाविकांनी मंदिरासाठी सहकार करावे असे आवाहन अनिल लोखंडे व हरीश लोखंडे यांनी केले आहे। आठवडे बाजारातील जव्हार डेअरीजवळील मारुतीच्या मंदिरावर सर्व भाविकांनी मिळून सर्व सहकार्य करून हनुमानजीला घंटा यंत्र सर्वांनी मिळून अर्पण केलेलं आहे। मी माझ्या अहमदाबादवरून मी आणलेलं आहे। तरी सर्व भाविकांनी या मंदिराला सहकार्य करावं व अजून काही असेल त्या वर्गणी करून अजून काही सोयी असतील तर त्यांनी सर्व मिळून करावे। जय भाई हनुमान भुसावळच्या राहतील हनुमान मंदिर बाजारपेठ ठिकाणी हे आपलं हनुमान मंदिर आहे। धार्मिक मंदिर आहे। इथे लोकांचं म्हणणं आहे की आपली श्रद्धा जी इथे पूर्ण होते, लोकांची श्रद्धा आहे। आता इथे वाद्ययंत्र दिलेलं आहे अनिल जनार्दन लोखंडे यांनी। ते वाद्ययंत्र देण्याचं कारण असं आहे की आता जी पिढी ती धार्मिकतेकडे वळली जात नाही आहे, म्हणजे मंदिरात जे आहे ती मुद्या त्यांची संख्या म्हणा किंवा मुलामुलींची संख्या कमी असते, त्यासाठी हे यंत्र आम्ही देण्यात आलेले आहे। कारण की विद्यार्थी सध्या बिस्कटलेले आहे, ते मोबाईल म्हणजे पबजी व्हॉट्सअप त्यांना त्यांचं नॉलेज आता मंदिरात सध्या त्यांना जाण्यासाठी टाईम नसतो। जय श्रीराम।